नमस्कार आज आपण पाहणार आहोत आरोग्यदायी मुकवास कसा बनवायचा ते तर पहा यामध्ये सर्व प्रकारच्या बियांचा समावेश आहे आणि ह्या बिया अत्यंत पौष्टिक आहेत तर यामुळे काय होईल की यामधले सर्व पोषक घटक आहेत ते समप्रमाणात आपल्या शरीरामध्ये जातील तर यासाठी इथे मी एक लोखंडी कढई घेतली आहे आणि यामध्ये एक वाटी सूर्यफुलाच्या बिया मी व्यवस्थित भाजून घेणार आहे आणि या बिया भाजताना यामध्ये एक चिमूटभर मी मीठ घालत आहे मीठ घातल्याने काय होईल की सर्व बिया ज्या आहेत त्या व्यवस्थित भाजल्या जातात हा मुकवास आपण महिन्याभरासाठी बनवणार आहोत तर यामधलं मॉइश्चर जे आहे यामुळे आपला मुकवास खराब होऊ शकतो म्हणून आपण इथे मिठाचा वापर करायचा आहे तर सर्व बिया भाजताना थोडं थोडंसं मीठ घालून या भाजायच्या आहेत बिया व्यवस्थित भाजल्या की एका भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत तर बियांचं पोषण टिकवून ठेवण्यासाठी मी मुद्दाम इथे लोखंडी कढईचा वापर केलेला आहे तर यानंतर आपण जवस भाजून घेणार आहोत तर जवस हे आपल्या हृदयासाठी आणि मेंदूसाठी खूप फायदेशीर आहे यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आहे आणि या पोषण घटकाचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये खूप प कमी प्रमाणात जातं या मुखवासातून आपल्या शरीराला सर्व पोषण घटक हे मिळणार आहेत तर बिया थोड्याशा उडायला लागल्या की समजायचं जवस व्यवस्थित भाजलेले आहेत हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे हे काढून झाल्यानंतर इथे मी एक वाटी धनात डाळ घेतलेली आहे तीही आपण यामध्ये व्यवस्थित भाजून घेणार आहोत जे जे साहित्य मी इथे वापरत त्या आहे त्यासाठी मी एकच वाटी ठेवली आहे तर हेही व्यवस्थित हलवायचं धनडाळ पटकन भाजते धनडाळ ही पचनास खूप उपयुक्त आहे तुम्ही बऱ्याच वेळा सोपमध्ये खाल्लीही असेल तर व्यवस्थित भाजून झाल्यानंतर काढून घ्यायचे आहे हा मुखवास जो आहे तो फक्त थंडीतच नव्हे तर तुम्ही बाराही महिने वापरू शकता तर यानंतर आपण यामध्ये लाल भोपळ्याच्या बिया घालायच्या आहेत लाल भोपळ्याच्या बियाही अत्यंत पौष्टिक असतात मॅग्नेशियम फॉस्फरस कॅल्शियम तुमच्या हाडांसाठी खूपच उपयुक्त अशा ह्या बिया आहेत ह्या बिया नाही भेटल्या तरी काही हरकत नाही पण वापरलं तर चांगलीच गोष्ट आहे तर ह्याही व्यवस्थित आपण भाजून घेणार आहोत तर इथे लाल भोपळ्याचा वापर आपण आहारामध्ये नेहमी करतो पण त्यांच्या बियाचा वापर आपल्या आहारामध्ये खूप कमी होतो तर या मुखवासामध्ये आपण याचा वापर करत आहोत बऱ्याच वेळा तुम्ही ह्या बिया टाकूनही दिल्या असतील इथून पुढे तुम्ही ह्या बिया अजिबात टाकून देऊ नका तर बिया व्यवस्थित भाजून झाल्या की आपण ह्याही काढून घेणार आहोत यामध्ये आता एक वाटी मी पांढरे आणि काळे तीळ घेतलेले आहेत हेही व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तिळ पटकन भाजतात आणि एकसारखं हलवत राहायचं आहे तर तिळामध्येही खूप पोषण घटक आहेत जे नॅचरल ऑइल म्हणतो आपण जवस तीळ सनफ्लावर सीड्स सूर्यफुलाच्या बियांमधून ह्या सर्व ज्या आहेत त्या तेलबिया आहेत तर या बियांमधून आपल्याला नॅचरली ऑइल भेटतं हिवाळ्यामध्ये आपली त्वचा ही खूप ड्राय पडते आणि आपल्या हाडांनाही वंगण नॅचरल ऑइलची म्हणजे नैसर्गिक तेलाची खूप गरज असते तर या सर्व बियांमधून ते पोषण भरून निघणार आहे तर बिया व्यवस्थित भाजून झालेल्या आहेत याही काढून घ्यायच्या आहेत यानंतर आपण एक वाटी सोफ भाजून घेणार आहोत थोडंसं मीठ घालायचं आणि भाजायचं हे सर्व आपल्याला सारखं हलवत राहावं लागणार आहे एक भाजण्यासाठी सोप वन पचनात अत्यंत उपयुक्त ठरते तर दरवेळी आपण फक्त सोप न खाता ह्या सर्व ज्या बिया आहेत त्यांचा वापर मुखवासामध्ये केला तर खूपच आरोग्याला फायदे होतील तर सोप आपण काढून घेत आहोत यानंतर यामध्ये आपण अर्धी वाटी खसखस घालायची आहे खसखस आणि ओवा मी अर्धी वाटीच घेत आहे हेही व्यवस्थित हलवायचं आहे एकसारखं खसखस ही एक आहारामध्ये खूप कमी प्रमाणात वापरली जाते कंबरदुखी आणि झोपेसाठी खसखस ही परिणामदायी आहे तर खसखस ही आपण काढून घेणार आहोत यानंतर यामध्ये ओवा भाजून घ्यायचा आहे इथे मी अर्धी वाटी ओवा वापरत आहे ओव्याचे गुणधर्म तर सर्वांनाच माहिती असतील पोटदुखी किंवा अपचन वगैरे झाल्यास ओव्याचा वापर करतात तर ओवाही भाजून झालेला आहे तर सर्व आपले जे साहित्य आहे ते मुखवासासाठीचं हे इथं भाजून झालेलं आहे तर तुम्ही याची पावडर करूनही वापरू शकता आणि असेच खाल्ले तरी काही हरकत नाही तर या वाटीने मी सर्व साहित्य मोजले आहे आणि पहा मुखवास आपला इथे तयार आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका